हेलो, गुड मॉर्निंग डियर माय फ्रेंड्स। आज अपन बघणार आहोत की फेबिनिझम फेबिझम फासिझमचं, त्यानंतर बघू आपण। एकच लेक्चर होणार फेबिनिझमचा आणि याचा, सो डोंट वरी। हा बऱ्याच लोकांना कळायला थोडासा अवघड विषय किंवा हा सब्जेक्ट वाटू शकतो फेबिनिझम। सो असं काही नाही आहे, फेबियन समाज हा एक इंग्लंडमध्ये जन्मास आलेला होता, तर त्याबद्दल आपण पूर्ण जाऊ, त्याचे प्रिन्सिपल जाणू आणि ते काय असते, व्हॉट इज द फेबियन सोशलिझम। सो डोंट वरी, ठीक आहे, मी एस के, बघू आपण काय करायचं आहे। फेबियन समाजवाद्यांनी, म्हणजे त्याला उत्क्रांती समाजवादाचे प्रकार सुद्धा म्हणतात, हा मेन टायटल आहे, युनिक अकॅडमीच्या नोट्स आहे। सो त्या मेन टायटलमध्ये हे फेबियन समाजवाद, नंतर सिंडायकल्स वगैरे वगैरे कामगार संघटना वगैरे आहेत, सुधारणावादवाद, सुधारणाइझम म्हणजे रिव्हेनिझम, तो सुद्धा आहे, आपण बघू ते। फेबियन समाजवाद्यांनी मार्क्सच्या संकल्पनेमध्ये अनेक बदल केले। त्यांना आपल्या प्रस्थापित अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी मार्क्स प्रणित मूल्यांचा श्रम सिद्धांत ऐवजी रेकॉर्डोचा भाडे नियमांचा सिद्धांत आधार घेतला। म्हणजे त्यांनी भाडे नियमांचा सिद्धांत घेतला आणि मार्क्सने श्रम सिद्धांत उचलून धरला। म्हणजे श्रम आणि अर्थव्यवस्था ही श्रमावर निर्भर असते, यांनी असं नसून त्यांनी भाडे नियम म्हणजे भाडेपट्टी कशा प्रकारे असतात या आधार घेतला। औद्योगिकरणाच्या वाढीतून अन्नधान्याची मागणी वाढीस लागते आणि जमिनीचे भाडे देखीलही वाढते। बघा, त्याचद्वारे तो सांगून राहिला आहे की कशा प्रकारे औद्योगिकरण वाढलं आणि त्याच प्रकारे जमिनीचे भाडे सुद्धा वाढतो। फेबियन समाजवाद्यांनी सामाजिक बदलांची जबाबदारी कामगार वर्गावर न सोपविता मध्यम वर्गावर विचाराचा प्रसार करून त्यांच्याद्वारे समाजवादाचे उद्दिष्ट साध्य करण्याचा विचार मांडला। तुम्हाला आठवण असेल, लेनीने अशाच प्रकारे म्हटलं होतं की अगदी कामगारांवर न अवलंबून राहता काही बुद्धिजीवी लोकांवर आपण ते पक्षाचे कार्य सोपवू। त्याचप्रकारे इथे सुद्धा फेबियन समाजवाद असंच म्हणून राहिला आहे की कामगारांवर कोणतीही जबाबदारी न सोपवता मध्यम वर्गावर विचारांचा प्रसार करून त्याद्वारे समाजवादांचे उद्दिष्ट साध्य करायचं। म्हणजे काहीतरी विचार प्रसार करायचा आणि त्याद्वारे उद्दिष्ट, इथं क्रांतीचा कोणताही उल्लेख नाही आहे। सो प्लीज रिमेंबर ठेवा, आठवण ठेवा की फेबियन समाजवाद थोडासा वेगळा आहे। समाजवादी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समुदायाच्या सामाजिक जाणीवा वृद्धिंगत करण्यावर फेबियन समाजवादाचा भर। फक्त सामाजिक कोणतं समाज असं नव्हतं, प्रत्येक समुदाय ज्यात फेबियन समाजवाद आपले उद्दिष्ट साध्य करू शकतो त्याची फक्त जाणीवा वृद्धिंगत करणे हेच फेबियन समाजवादाचं एक महत्वाचं उद्दिष्ट होतं। समाजवाद एका टप्प्यात स्थापित न करता राज्य आणि उद्योगांच्या सहकार स्वरूप मालकीच्या आधारे टप्प्याटप्प्याने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे, फेबियन समाजवाद असं हळूहळू जात होता सुधारणा करण्याचा प्रयत्न, आणि त्या हळूहळू सुधारणाद्वारे राज्य स्थापित करण्याचा किंवा समाजवाद स्थापित करण्याचा, राज्यामध्ये विरहित समाजवाद फेबियन समाजवाद स्थापन करण्याचा प्रयत्न करत होता। सो असं काही क्रांती वगैरे नव्हती याच्यात, टप्प्याटप्प्या होता आणि सुधारणा घडवायचं होतं फक्त। समाजाचे राजकीय आर्थिक आणि वैचारिक क्षेत्रात हळूहळू लोकशाहीकरण करून त्याद्वारे सामाजिक जाणीवांचा विकास घडवून आणण्यावर फेबियन समाजवादाचा भर होता। बघा, सामाजिक हळूहळू लोकशाहीकरण करून त्याद्वारे सामाजिक जाणीवा विकास घडवून सामाजिक राजकीय आणि वैचारिक या तिन्ही क्षेत्रात विकास घडवायचा होता, पण ते लोकशाहीकरण करून आणि सामाजिक जाणीवा वृद्धिंग करून हा त्यांचा मुख्य उद्देश म्हणा किंवा भर देऊ शकतो त्याच्या। सुरुवात इंग्लंड मधून झाले 1984 साली। फेबियन हे एक समाज म्हणजे एक सोसायटी होती, फेबियन सोसायटी म्हणून, त्या सोसायटीने सुरू केला हे फेबियन सोशलिझम। सोसायटी म्हणण्यापेक्षा त्या काळातल्या आपण आत्ताच्या काळात आपण इन्स्टिट्यूशन म्हणतो, त्या काळात सोसायटी। ग्रेट ब्रिटनमध्ये विशेषतः 1865 ते 1885 या कालावधीमध्ये लोकशाही प्रस्थापनेवेळी फेबियन समाजवादाचा उदय झाला। म्हणजे 1865 ते 1885 हा काळ आपल्याला माहीत आहे की हा थोडासा युद्धजन्य काळ होता, बरेच युद्ध झाले होते, क्रिमियाचं युद्ध सुरू होता तिकडं। सो तेव्हा युद्धाचा काळ होता, जर्मनी हे सुद्धा विकास पावला होता, दगदगत होता आणि अमेरिकाची वसाहत झाली होती,
फ्रान्स, इंग्लंड ह्या सारे देश किंवा राज्य म्हणा त्या काळातले किंवा राष्ट्रराज्य म्हणा विकास पावले होते. कामगारांना मतदानाचा अधिकार आणि कायदे निर्मिती, वेतन आणि वेतन करार कर देखील प्रभाव वाढताना दिसत होता. म्हणजे त्या काळामध्ये 1800च्या मध्यभागात किंवा अंतिम भागामध्ये 19व्या शतका म्हणू शकतो आपण अंतिम भागात, तर त्या भागामध्ये अनेक मताधिकार मिळाले, कामगारांना सुद्धा मिळाले, परंतु काही महिलांना नाही मिळाले तर काही जागेवर मिळाले. सो कायदे निर्मित झाले, कामगारांसाठी कायदे निर्मित होत होते, शेतकऱ्यांसाठी उद्योगधंद्यांसाठी अनेक कायदे निर्मिती झाले व पगार वेतन ह्या साऱ्या घटक ह्या कायद्याच्या आधारे दिले जात होते. यावर सिडेन वेब काय म्हणतो बघू. आर्थिक आणि सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रात विशेषीकृत साधनांच्या सहाय्याने ज्ञान प्राप्त करणे, कायदे निर्मिती आणि प्रशासनाच्या यंत्रणाशी परिचय करून घेणे आणि सर्व राजकीय अभिकरणाच्या चलनांसाठी आपला ज्ञान आणि अनुभवाचा उपयोग करणे हे समाजवाद्यांचे मिशन आहेत. त्याने मिशन सांगितलंय कशा प्रकारे समाजवाद्यांचं मिशन आहे. बघ ते काय विचार करतात की साऱ्या घटकांचा सामाजिक आर्थिक जीवनामध्ये वेगवेगळ्या पैलूंचा विशेषीकृत आणि सहाय्याने ज्ञान प्राप्त करून त्या कायदे निर्मिती करणे आणि त्या कायद्यांच्या सहाय्याने अभिकरण करणे. म्हणजे अभिकरण म्हणजे काय, तर वेगवेगळ्या संस्थांमध्ये किंवा एजन्सींमध्ये त्या कार्यांच्या पालन करून घेणे आणि त्याचा अनुभव घेणे, बस एवढंच, बाकी काही नाही. याला समाजवादाचे मिशन म्हणून राहिले. उद्दिष्ट भाऊ काय काय म्हणतात, जमीन आणि औद्योगिक मुक्त करणे. जमीन आणि औद्योगिक मुक्त करणे, जमिनीची खाजगी मालकी आणि त्यापासून मिळणारे सर्व लाभ संपुष्टात आणण्याचे प्रयत्न करणे होय. औद्योगिक भांडवलांचे व्यवस्थापन संपूर्ण समुदायाच्या हाती सुपूर्द करून कामगारांना मुक्त करण्याचा प्रयत्न फेबियन समाजवादाने केला. बघा इथे सुद्धा खाजगी मालकी आली, काही जागी सेम सेम पॉईंट येणार, डोंट वरी, अगदी तुम्हाला पाठच होणार काही दिवसात. इतकं सोपं असणार की काही पाठ करण्याची आवश्यकताच नाही. दोनदा तीनदा वाचलं बघितलं की ते तुम्हाला कळायलाच लागणार. परत तिथं खाजगी संपत्ती आली, औद्योगिक दृष्ट्या आली, परत मार्क्ससारखं काही व्यवस्था, परंतु तितकी नाहीये. मार्क्स ती अगदी क्रांतिकारी होती, ही क्रांतिकारी नाहीये. अगदी कामगारांवर एकदमच भिडलेली किंवा जुळलेली नाहीये. ओके, सो इथेच तेच म्हणून राहिले, खाजगी संपत्ती मालकी संपुष्टात आणून त्या जागेवर सामाजिक मालकी व लाभ समाजाला मिळेल असे करणे, प्रयत्न करणे. औद्योगिक दृष्ट्या सुद्धा व्यवस्थापन हे समुदायाच्या हातामध्ये सुपूर्त करून समुदायालाच समोर प्रेरणा देऊन किंवा त्यांच्याच हाताने बाकीचे कार्य करणे. संधीची समानता, दुसऱ्यांच्या श्रमावर आपल्या उदरनिर्वाह करण्याचे शोषणात्मक साधन काढून टाकल्यास वर्ग आपोआप संपुष्टात येईल आणि आर्थिक शक्तीचा उत्स्फूर्त कृतीमुळे संधीची राजकीय समानता राखली जाईल. बघा कशा प्रकारे सांगून राहिले की एखादी घटक काढून टाकायचं, श्रमावर आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांचे शोषणात्मक साधनच काढून टाकल्यानंतर आपोआपच वर्ग संपुष्टात येणार आणि वर्ग संपुष्टात आलं तर आर्थिक शक्तीचे उत्स्फूर्त कृतीमुळे संधीची आणि राजकीय समानता ऑटोमॅटिकच निर्माण होईल. सो हेच आहे, बाकी काही नाही. हे दोन वैशिष्ट्य आहेत, एकूण चार वैशिष्ट्य आहे, फार वैशिष्ट्य नाही आहे. फेबियन समाजाचे काय वैशिष्ट्य आहे चार म्हटलं तर असे चार लिहा, 10 मार्कासाठी खूप खूप विचारला जाणार. अपेक्षा ठेवा 15 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. याआधी फक्त 10 मार्काचा एक क्वेश्चन येत होतो, व्हॉट इज द फेबिनिझम. सो फेबियन सोसायटी अँड बस हिस्ट्री लिहायचं होतं तिथे आणि आन्सर लिहायचं होतं, त्याचे वैशिष्ट्य प्रिन्सिपल लिहायचे होते. यावेळेस सुद्धा तसं विचारला जाऊ शकतो, त्याची तत्व विचारले जाऊ शकतात. तुम्हाला जर काही भेटत नसेल तर विशाल पब्लिकेशनचा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल याचे पूर्ण क्वेश्चन बँकच आहे, ते घ्या, मस्त आहे. बघू आपण समोर तिसरा पॉईंट काय म्हणतो. समाजवादी विचारांचा प्रसार फेबियन समाजवादी दृष्टिकोनास पूरक ठरेल असा लोकशाही नवा अन्वयार्थ लावला त्यांनी. फेबियन समाजवादाने एक नवीन दृष्टिकोनच निर्माण केला आणि लोकशाहीच्या नावावर अन्वयार्थ त्याचा एक नवीन अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामध्ये लोकशाही म्हणजे व्यवस्थेवर लोकांचेच नियंत्रण असणे
बरोबर आहे, कोणत्या व्यवस्थेवर आपण म्हणत असतो लोकशाही हे लोकांचे लोकांद्वारे चालवणारे शासन आहे, ज्यात केवळ राजकीय संघटना नव्हे तर संपत्ती निर्मितीच्या मुख्य साधनावर लोकांचे नियंत्रण असावे. बरोबर आहे, सार्वजनिक संपत्ती असते बऱ्याच प्रमाणात, आपण बघत असतो बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक संपत्ती असते. ठीक आहे, वैश्विक शिक्षण सामाजिक नैतिकता रुजवण्याचे महत्त्वपूर्ण साधन म्हणजे शिक्षण व्यवस्था. बघा, कोणत्याही व्यवस्थेमध्ये शिक्षण व्यवस्था खूप मोठा रोल प्ले करतो. तुम्हाला आठवण असेल की नेपोलियनने जेव्हा गद्दी आसन केली होती, राजगद्दी किंवा शासन गद्दी, तेव्हा त्याने शिक्षण बदललं सगळ्यात आधी, कारण की त्याला जनतेला आपल्याकडे करायचं होतं, स्वातंत्र्य दिलं आणि बाकी सब ओढून घेतलं त्यानं, हे होतं बाकी नाही. ठीक आहे, क्रमबद्धतेची अपरिहार्यता काय असते, स्ट्रक्चरलिस्ट, आणि त्याची काय अपरिहार्यता आहे बघू आपण. प्रौढ मताधिकाराचा विस्तार होऊन शेवटी सार्वत्रिक प्रौढ मताधिकार प्रस्थापित होईल आणि त्यामुळे राजकीय समता देखीलही निर्माण होईल. हे काही नाही, म्हणजे कशाप्रकारे क्रम निर्माण होणार, एक 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 तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आधी काय घडणार, त्यानंतर काय घडणार, त्यानंतर काय घडणार, बस. व्यवहारामध्ये राजकीय समता हे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता आन्सरमध्ये, तुम्हाला असं काही क्रमबद्ध अपरियता वगैरे वगैरे लिहिण्याची काही आवश्यकता पडत नाही. जर पडली तरी टायटल देऊन, सब टायटल देऊन त्याकडे पॉईंट्स असं लिहू शकता तुम्ही. व्यवहारामध्ये राजकीय समता बहुसंख्यांच्या हितांचीच ठरेल आणि कामगारांना सत्ता सुपूर्त होईल. बघा, त्या काळामध्ये काय होणार की राजकीय समता निर्माण होणार आणि कामगारांच्या हातात पूर्ण सत्ता सुपूर्त होणार काही न करता. समाजवाद हा कामगार वर्गांचे स्वाभाविक आश्रयस्थान असल्याचे मानले गेले. कामगार वर्ग संख्याने अधिक असल्याने पक्ष निवडणुकीमध्ये यशस्वी होण्याची शक्यता आढळते. बघा, कामगार वर्ग खूप संख्येने असतो, सो त्याची निवडणुकीमध्ये जिंकून येण्याची, विजय प्राप्त करण्याची खूप मोठी संधी असते त्याला नेहमी. ओके, हे असं घडणार ते क्रम कशाप्रकारे सार्वत्रिकता येणार, कशाप्रकारे मग कामगारांच्या हातात राजकीय समता व सत्ता सुपूर्त होणार आणि ते स्वाभाविकच ते निवडणुकीमध्ये पण आपले स्थान प्रस्थापित करणार. सामाजिक पक्ष सत्तेच्या आल्यानंतर समाज सुधारणा, राजकीय लोकशाही, शांततेच्या मार्गाने समाजवाद प्रस्थापित करण्याचे केवळ शक्यताच निर्माण होत नाही तर ती एक प्रक्रिया अपरिहार्य देखील आहे. म्हणजे एकदा काय कामगार वर्गाने विजय प्रस्थापित केला राजकीय लोकशाहीमुळे, त्यानंतर एक प्रक्रिया होणार की ते एक समाजवाद निर्माणच होणार. म्हणजे समाजवादी पक्षाच्या सत्तेच्या आल्यानंतरच हे सारे घटक एक प्रक्रियाद्वारे होणार आणि ती प्रक्रिया अपरिहार्य असणार, सडनली काही घडणार नाही आणि निर्माण होणार नाही. अभ्यासकांच्या मध्ये समाजवादी पक्ष आंतरविरोधावर उभारलेले आहेत, त्यामध्ये एक कॉन्ट्रडिक्शन आहे मध्ये दोघांमध्ये. परिणामी समाजवादी पक्षाला निवडणुकीतील यशासाठी आपल्या वैचारिक भूमिकेत मावळपणा आणावा लागेल. आपल्याला माहिती आहे जहाल आणि मावळ, तोच एक वैचारिक मावळपणा आणावा लागेल. त्यांच्यामध्ये क्रांती नसली पाहिजे, एक संविधानिक दृष्ट्या बोलणारे, कायद्यावर बोलणारे, कागदपत्रावर बोलणारे असे असले पाहिजे, ना की टिळकांसारखे अगदी हुनहार व शब्दगुच्छही. ठीक आहे, जर्मन सामाजिक लोकशाही काय आहे जाणून घेऊ आपण. त्यात फर्निडास लासेल यांचं योगदान आहे. उत्क्रांती, उत्क्रांतीवादी समाजवादाचा हा एक महत्वाचा प्रकार आहे. म्हणजे जर्मन सामाजिक लोकशाही कशाप्रकारे उत्क्रांती आली, त्यातलाच एक लासलेने सांगितलेले एक पॉइंट्स आहे. मार्क्सवादाच्या आर्थिक व वर्ग विश्लेषण स्वीकारले त्याने लासलेने, परंतु राज्यसंस्थेचे स्वरूप आणि भूमिका याबाबत वेगळे मत त्याने मांडले. कोणते मत मांडले बघू. भांडवली राज्यास हिंसक मार्गाने, ओके, हिंसक मार्गाने उलथून टाकण्याऐवजी कामगार वर्गाने स्वतःला एक राजकीय पक्षात संघटित करावे आणि वैश्विक समान व प्रत्यक्ष मताधिकार प्राप्त करावा, जेणेकरून त्याची सत्ता वैधानिक स्वरूपाची ठरेल. तुम्हाला ठाऊक नसेल, बरेच लोकांना अनेक प्रश्नांमध्ये अशी नावं येतात की एखादी वाक्य किंवा एखादी स्टेटमेंट याने म्हटलेलं आहे आणि त्यासमोर एक त्यांचं नाव येतं. जसं की आता फर्निनांड लासेल यांचं डायरेक्ट नाव येणार आणि इलॅबोरेट करा म्हणा, विश्लेषण करा म्हणून डायरेक्ट तुम्हाला येणार. सो त्यावेळेस असं वाक्य येतो, त्यांचं मत येते, त्यांनी म्हटलेलंच वाक्य येतो आणि त्यांनी का म्हटलंय हे आपल्याला सांगायला लागतो.
लोकशाहीत्मक कायदेमंडळामध्ये आपले बहुमत कसे प्रस्थापित करता येईल यावरच कामगार वर्गांचे लक्ष केंद्रित करावे. बघा, कायदेमंडळामध्ये कशा प्रकारे ते बहुमत प्राप्त करणार व सत्ता हस्तगत करू शकणार, बस हेच आहे, बाकी नाही. फर्डिनांड लासेल्स, उत्क्रांतीवादी जर्मन, असं विचारू शकता की जर्मनी कोणता आहे जर्मनीचे उद्गाते, तर तुम्हाला फर्डिनांडचं नाव आठवून ठेवलं. रिव्हिनिझम, सुधारणावाद, हा पण जर्मनीमध्ये उदयास आला. आणि एडवर्ड बर्नस्टाईन हा त्यांचे मुख्य प्रवर्तक, आणि यांनी ग्रंथ लिहिला रिव्होल्युशनरी ऑफ सोशलिझम. मार्क्स व्यापक टीका केली यांनी मोठ्या प्रमाणात, मार्क्सचे विचार यांना पटले नाही, बघू का पटले नाही. कामगारांची व्यवस्था अधिक दयनीय न होता त्या सुधारणा झाली, बरोबर आहे. त्या काळामध्ये 1865-70 दशकामध्ये अनेक सुधारणा आपल्याला दिसल्या झाल्यात सुद्धा. ऐतिहासिक भौतिकवादाची पद्धत नाकारली त्यांनी. तुम्हाला माहिती आहे का हिस्टोरिकल हिस्टोरिकल डायलेक्ट हिस्टोरिकल मटेरियलिझम आपण बघितले कशा प्रकारे चार घटक निर्माण झाले. पहिले एक समाज आला जो की प्री समाज म्हणत होते, प्री सोशलिझम. त्याच्यामध्ये फक्त समाजच होता, नंतर कामगार, मग गुलामगार, त्यानंतर गुलाम, नंतर शेतमजूर, नंतर कामगार, असे चार घटक निर्माण झाले होते. तोच त्यांनी तिथं नाकारला, कारण की भांडवलशाहीने वेगवेगळ्या स्थैर्य आणि लवचिकता दर्शवलेली आहे. भांडवलशाहीमध्ये थोडीशी लवचिकता आली, त्यांच्यामध्ये फार केंद्रीय भाऊ असं काही राहिला नाही. म्हणजे समोर काय झालं आपण बघू, संपत्तीचे केंद्रीय विकेंद्रीकरण झाले, शेअर होल्डर्स रूपांतर घडत आहे. बघा, संपत्ती जी होती ना ती भांडवलदारांकडे राहिली अशी नाही, त्यानंतर ती फुटली आणि ती फैलायला लागली. सो अनेकांच्या हातावर ती गेली, मध्यम वर्गाच्या आकारमानात वाढ झाली, बरोबर आहे. त्या काळामध्ये मध्यम वर्ग वाढायला लागला, कारण की कामगारांच्या स्वरूपामध्ये अनेक मोठे मोठे कारकून किंवा चांगले चांगले व्यक्तींची आवश्यकता होती, आणि त्या काळामध्ये कामगार वर्ग वाढला, तो पण मध्यम वर्ग अगदी बुडाचा नाही. बहुसंख्य उद्योग एका व्यापक स्तरावरील उद्योग मध्ये समावून जाण्याऐवजी त्याचे उत्पादन मर्यादित झाले. म्हणजे एक मोठा उद्योग होऊ शकला नाही, बरेच छोटे छोटे उद्योग निर्माण व्हायला लागले. अनेक आता पण आपण बघतो, फक्त एक कोलगेटच आहे का, त्यामध्ये अनेक प्रकारचे कोलगेट निर्माण झाले आहे. म्हणजे अनेक उद्योग आहे, एक साबण नाहीये, एक सोप नाहीये, तर अनेक सोप निर्माण झाले. समाजवादाला अंतिम ध्येय यम न मानता तिला केवळ एक चळवळ मानण्यात यावे. बघा, हा डायरेक्ट मत विचारला येते का बरं असं म्हटलंय त्यांनी. सो समाजवादाचा खरा आशय म्हणजे उदारमतवादी लोकशाही होय. तुम्हाला हे असे वाक्य आठवण ठेवायला लागेल, डायरेक्ट वाक्यच विचारलं जाणार तिथं, आणि इलॅबोरेट करा किंवा इल्युसिट करा काही पण येऊ शकते तिथं, ठीक आहे. समाजवादाचा खरा आशय काय, उदारमतवादी लोकशाही होय. म्हणजे समाजवाद हा स्थापन करायचा असेल तर उदारमतवादी लोकशाही स्थापन करा, म्हणजे होणार. सिंडिकलिझम टायटल लपलाय, सो तिथं तुम्ही लिहून घ्या किंवा आठवण ठेवा. श्रमिक संघवाद आहे तो, याच्यावर 10 मार्काचा क्वेश्चन डायरेक्ट विचारला जाऊ शकतो किंवा 15 मार्काचे. फ्रान्स आणि लॅटिन अमेरिकन देशांमध्ये श्रमिक संघवादाचं स्वरूपात समाजवादी चळवळ विकसित झालेली दिसते. असं तुम्हाला कुठेही सिलेबसमध्ये नाही सिंडिकलिझम, परंतु फासिझम आहे तुम्हाला, फेमिझम आहे, फेविझम. सो असणार ते त्यामधले हे सब पार्ट्स आहे, ठीक आहे. फ्रान्स आणि लॅटिन अमेरिकेमध्ये देशांमध्ये श्रमिक संघवादाच्या स्वरूपात सामाजिक चळवळी त्या काळात विकास पावल्या, फ्रान्समध्ये आणि लॅटिनमध्ये. लॅटिन म्हणजे काय, लॅटिन अमेरिका जो उत्तर अमेरिकेच्या खालचा भाग आपण USA म्हणतो, त्या खालचा एक अजून एक मोठा खंड. राजकीय पक्षांपासून कामगार संघटना पूर्णपणे अलिप्त असल्या पाहिजे, आणि यावर श्रमिक संघवादाने भर दिला आहे. म्हणजे राजकीय पक्ष वेगळे असले पाहिजे, कामगार संघटना वेगळ्या असल्या पाहिजेत, यांच्यात कोणताही गडमिसळ नसला पाहिजे. श्रमिक संघवादाने मागच्या वर्ग संघर्षाला सिद्धांताला मान्य केला आहे. म्हणजे श्रमिक संघवादाने तर इथे मान्यच केलेलं आहे की कशा प्रकारे ते मागच्या वर्ग सिद्धांत होता. तिने राज्यसंस्था बरखास्त करण्याचा प्रचार केला, म्हणजे राज्यसंस्था नसावं, अनारकी असावी असं त्यांनी प्रचार प्रसार केला. औद्योगिक कृती ही समाजामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचे एकमात्र प्रभावी साधन आहे असं म्हणते. बघा, औद्योगिकरणावर मोठा भर आहे का, औद्योगिकरण हा एक मोठा बदल घडवून आणू शकतो, याच्यावर मोठा विश्वास आहे यांचा.
ओके, लेक्चर जवळपास 30 मिनिटाचा होणार, कारण की मोठा आहे आणि मी एक एकच लेक्चर बनवतो, मोठे अधिक लेक्चर बनवलं तर तुम्हाला कंटाळा येतो पाहायला आणि संपणार नाही आपले विषय. सो संपायचे अजून 2 लेक्चरमध्ये किंवा 2 लेक्चरमध्ये स्त्रीवाद गिवाद संपून जाणार, त्यानंतर काही नाही, लोकशाहीच राहणार. काल PDF वगैरे पुरवठा केले आहे आपण, नंतर बोलू आपण. पहिले बोलू, अशा समाज व्यवस्थेमध्ये कल्पना केली ज्यामध्ये सर्व सत्ता ही उत्पादकाच्या हाती असेल आणि कामगार आणि औद्योगिक संघटना समाजाची आर्थिक प्रारूपे म्हणून कार्य करतील. उद्योगावर कामगारांच्या अतिव्यापक हक्क असला पाहिजे आणि त्याप्रमाणे कामगारांना सुद्धा समाजाचा हक्क असला पाहिजे. राज्यसंस्थेला विरोध होता येतं, पूर्ण तर नव्हता पण होता. बघा, कामगारांच्या हातामध्ये हे हक्क असले पाहिजे किंवा ग्राहक हक्क सुद्धा भिन असला पाहिजे, एकच हक्क नसून. ठीक आहे, हेच आहे, याच्यापेक्षा नाही. हे 6 पॉइंट आहे, 6 पॉइंट आठवण ठेवा, बस होऊन जातो. गाईड सोशलिझम आहे एक, व्यावसायिक संघ वाद काय असतो तो इंग्लंडमध्ये उदयास आला, व्यावसायिक संघवाद, आणि तो 1916-26 या काळामध्ये अधिक प्रकाशात आला. समाजवाद चळवळ उदयास आली 1916 इंग्लंडमध्ये उदयास आली आणि 1916-26 या दरम्यान मोठे वैचारिक यश त्याला प्राप्त झाले. मार्क्सवादाचा वर्ग आणि वर्ग संघर्षावर भर मान्यतेने केला, म्हणजे मार्क्सवादाने ज्या प्रकारे वर्ग मांडला त्याच प्रकारे इथे सुद्धाही तो मान्य करण्यात आला. मजुरी व्यवस्था रद्दबातल करण्याचे समर्थन केले आणि उद्योगाच्या नियंत्रणामध्ये कामगारांच्या प्रतिनिधित्वाची मागणी केली. इथे बघा, कामगारांना प्रतिनिधित्व द्या म्हणजे ट्रस्टीशिप, ज्या प्रकारे गांधीजींनी मानले होते की ट्रस्टीशिप द्या, हे फक्त ट्रस्टी आहेत उद्योगदार, त्याचप्रकारे इथे सुद्धा ट्रस्टीशिप द्या आणि त्यांना प्रतिनिधित्व द्या असं म्हणून राहिले. त्यांना मजुरी देण्याची काही आवश्यकता नाही आहे, म्हणजे जेव्हा ट्रस्टीशिप भेटणार तुम्हाला, प्रतिनिधित्व भेटणार, तेव्हा तुम्हाला मोबदला भेटणार उत्पादनातून, म्हणून इथं असं मागून राहिलेलं आहे. ओके, कळालं असेल तुम्हाला. कामगारांबरोबर ग्राहकांना महत्व देत श्रमिक संघवादांमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न केले. बघा, इथे ग्राहकांना सुद्धा महत्व देत आहे, श्रमिकच नाही तर ग्राहकही महत्वाचे असतात. श्रमिक संघवादामध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न केले आहे. ठीक आहे, शोषणाचे साधन असलेल्या जुन्या राज्याला म्हणून पाडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे शोषणाचे साधन आहे बा जुना राज्यव्यवस्था, त्याला पाळून नवीन राज्यव्यवस्था स्थापन करण्याचा प्रयत्न इथे केला. सामुदायिक जीवनासाठी आवश्यक असलेल्या बहुसंख्य नागरी कृती जबाबदारी घेण्याकरिता नव्या संघटना उत्क्रांत झाल्या पाहिजे यावर भर देण्याने दिला. म्हणजे काय, तर जे काही समुदायामध्ये आहे बहुसंख्य नागरी कृती जबाबदारी घेण्याकरिता आणि नव्या संघटना उत्क्रांत झाल्या पाहिजे, तर जो काही जुना संघटन आहे त्या तसे असले पाहिजे, तो काही बदलला नाही पाहिजे, परंतु त्या जागी अजून नवीन संघटने सुद्धा अस्तित्वात आले पाहिजे असं फेबियन समाज गाईडन सोशलिझमचं म्हणणं आहे. केवळ समाजवादाला नव्हे तर सर्व प्रकारच्या सामुदायिक समाजवादाला देखीलही जोरदार विरोध दर्शवला त्याने. बघा, एक व्यावसायिक संघवाद म्हणण्याचा फक्त सोशलिझमलाच विरोध नाही तर पूर्ण विरोध आहे. डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, कोणता असा संघवाद आहे जो की सोशलिझमला विरोध दाखवतो, साम्यवादाला विरोध दाखवतो, तर हेच आहे. केवळ साम्यवादाला तर विरोध नाही तर सर्व प्रकारच्या सामुदायिक समाजवादाला देखीलही इथं जोरदार विरोध आहे. बघू, सामाजिक लोकशाही काय म्हणतात, सामाजिक लोकशाही म्हणजे सोशल डेमोक्रेसी कशी असते. बाजारपेठीय भांडवली शाही, राज्य हस्तक्षेप या दोहांमध्ये व्यापक समतोल साधण्यावर भर दिला आहे. म्हणजे बाजारपेठीय भांडवलशाही आणि राज्य हस्तक्षेप या दोन्ही घटकांवर व्यापक समतोल असला पाहिजे. म्हणजे तो उद्देश एक समतोल साधून राज्यव्यवस्था आपला हस्तक्षेप केला पाहिजे. भांडवली बाजारपेठामध्ये भांडवलशाही दोष आर्थिक आणि सामाजिक हस्तक्षेपाद्वारे दूर करता येऊ शकतात. बघा, हस्तक्षेप करून भांडवलशाही मधले दोष दूर करता येतात आणि या दृष्टीने राज्यसंस्था सार्वजनिक हिताची संरक्षक आहेत. म्हणजे राज्यसंस्था ही एक सार्वजनिक हितासाठी एक संरक्षक आधार म्हणा किंवा शिपाई सारखी एक व्यवस्था आहे.
सामाजिक बदल घटनात्मक आणि शांततेच्या मार्गानेच करावे. कोणताही सामाजिक बदल ही शांततेच्या मार्गावर झाल्यास तो अधिक काळ टिकतो. क्रांतीच्या मार्गावर झालेला बदल हा सर्व काळ व सदाकाळ टिकणं अवघड आहे. परत क्रांती होणारच त्याच्यामध्ये, कारण क्रांतीची सुरुवात झाली आणि क्रांतीनेच ती समाप्त होणार. ओके, हा होता सामाजिक लोकशाही. फार मोठे मोठे टॉपिक नाही, थोडे थोडे शॉर्ट शॉर्ट मध्ये लिहिलेले आहेत. तुमच्याकडे जर युनिकचे नोट्स असेल तर त्यामध्ये थोडस मोठं लिहिलेलं आहे, त्यालाच मी छोट्या प्रमाणात करून घेतलं आहे. जर तुम्ही एकदा त्याला वाचलं तर तुम्हाला कळून येणार. नैतिक समाजवाद, इथिकल सोशलिझम काय म्हणतो, हे तुम्हाला फक्त 10-10 मार्कासाठी डायरेक्ट क्वेश्चन येणार पहिल्या फ्रंट पेजवरच. सो हे छोटे छोटे पार्ट्स असतात, आठवण ठेवा. आणि तिथे काही तुम्हाला असं मोठं वाक्य देणार नाही, डायरेक्टच देणार इथिकल सोशलिझम. त्याच्यावर नोट्स नाही म्हणतात, त्याच्यावर नोट्स नाही लागेल तुम्हाला 10 मार्कासाठी. सो तेव्हा तुम्हाला आठवणं पेक्षा बघितलेलं आणि ऐकलेलं बरंच काळ आठवण राहतो. आणि तुम्हाला फायद्याचा आहे, नक्कीच फायदा होणार हा व्हिडिओ तुम्हाला. नैतिकदृष्ट्या समाजवाद हा भांडवलशाहीच्या तुलनेने अधिकतम उच्चतम स्वरूपाचा आहे, कारण की मनुष्य हा नैतिक प्राणी आहे. भांडवलशाहीमध्ये मनुष्याला नैतिक प्राणी मानलेला आहे आणि त्याला विवेक बुद्धी आहे आणि विवेकी तो निर्णय घेऊ शकतो. आपण मागे शिकलो तो दुसऱ्याशी प्रेम सहानुभूती करुणा याद्वारे जोडलेला आहे. बघा, प्रेम सहानुभूती करुणा या घटकांचा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. परत आपण हा सहानुभूती प्रेम करुणा कुठेतरी बघितले होते, आठवण करा, टोटलिटेरियनिझम बघितले होते. सामाजिक लोकशाहीच्या नैतिक विचारावर ओवेन आणि फुरियर यांच्या मानवतावादी विचार तसेच ख्रिश्चन सामाजिक ख्रिश्चन धार्मिक तत्वांचाही मोठा प्रभाव दिसून येतो. बघा, ओवेन हा बघितले आपण, रॉबर्ट ओवेन आणि फुरियर ह्या मानवतावादी होते. आपल्याकडे पण एम एन रॉय हे मानवतावादी होते, ह्युमॅनिटेरियन. सो या साऱ्या घटकांचा प्रभाव सामाजिक लोकशाहीवर होता, नैतिक सामाजिक लोकशाहीवर. ठीक आहे, RH टाने, सर्व मनुष्यची निर्मिती ईश्वराने केली आणि असल्यामुळे विश्वबंधुता ही ब्रिटनमधील समाजवादाचे नैतिक नीती तत्व आहेत. बघा, त्याने तर ईश्वराने निर्माण केली आहे आणि तेच नीतीतत्व आहे. आणि समाज बंधुता, बंधुता आहे, बंधू भगिनी जी घोषणा विवेकानंदाने दिली होती. ठीक आहे, नवसुधारणावाद आणि तिसरा मार्ग, न्यू रिव्हिजम अँड थर्ड वे काय असतो. या दशकापासून संबंध जगभरातील समाजवादी पक्षांनी सुधारणावादाची एक नवीन लाट प्रस्तुत केली आणि नवसामाजिक लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कशाप्रकारे केला ते अजून समोर बघू आपण. 1980 दशकातील नव उदारमतवाद क्रांती, आपल्याला माहित आहे नव उदारमत उदयास आला. प्रतिरोध करण्याऐवजी तिच्या आधारावरच तिच्या तिसऱ्या व पर्यायाची उभारणी करण्याची प्रयत्न करणे होय. म्हणजे जो उदारमतवाद 1980 दशकात उदयास आला त्याच्या आधारावरच, त्याला प्रतिरोध न करता त्याच्या पायावरच आपण दुसरा एक सामाजिक लोकशाही निर्माण केली, म्हणजे प्रयत्न केले. नव व्यक्तिवादी दृष्टिकोन, व्यक्तीचे हक्क आणि जबाबदाऱ्या या समतोल साधणे होय. यामध्ये नवसुधारणावादमध्ये किंवा तिसऱ्या मार्गामध्ये व्यक्तीचे हक्क आणि त्या जबाबदाऱ्यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. व्यक्तीने संघर्षावर आधारित दृष्टिकोनाऐवजी सहमतीवर आधारित दृष्टिकोन स्वीकारावा असं इथं म्हणणं आहे. उद्योजकता आणि रास्तपणा, संधी सुरक्षता, आत्मनिर्भरता, परस्परावर अवलंब यासाठी या आणि या अशा काही बाबींवर तिसऱ्या पर्यायांचा राजकीय नेतृत्वाद्वारे जोर दिला आहे. म्हणजे तिसरा पर्याय म्हणून या घटकांवर जास्त जोर दिला आहे. रास्त संधी असावी, सुरक्षता असावी, आत्मनिर्भरता असावी, परावलंबत्व या सर्व घटकांचा समावेश असावा. समतेऐवजी सामाजिक समावेशाचे उद्दिष्ट स्वीकारले. म्हणजे समजा असा नसली तरी समावेश असावा त्याच्यामध्ये प्रत्येक घटकांचा, प्रत्येक व्यक्तीचा. स्पर्धात्मक राज्य किंवा बाजारपेठीय राज्य या कल्पनेचे समर्थन त्यांनी केले. म्हणजे परत उदारमतवाद होत असतो त्यांच्याकडे. सामाजिक सुरक्षितेऐवजी शिक्षण हा शासनाचा प्राधान्यक्रम असला पाहिजे. सामाजिक सुरक्षितेऐवजी शिक्षण हा शासनाचा प्राधान्य. सामाजिक सुरक्षता ही नंती, सोशल सिक्युरिटी हा नंतर द्या लक्ष, परंतु शिक्षणावर आधी लक्ष द्या असं इथं नमूद केलेलं आहे. बघा, त्या काळामध्ये शिक्षणाला अधिक महत्व होतं. 1919 होतं तो, म्हणजे 1865 वाला, तरी तिथं आजही भारतामध्ये शिक्षकांना शिक्षणाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही.
टीका काय झाले याच्यावर बघू आपण. फार टीका नाही आहे, चारच टीका आहे, चार वाक्यात लिहिलेले आहे. सो चार टीका समजून घ्या आणि त्या चार टीका आठवण ठेवा, बस होऊन जाते. सुसंगत अशी तत्वप्रणाली नाही, म्हणजे याच्यामध्ये एक असं ताळमेळ नाही आहे, ही अशी भटकी आहे, एकाकडून घेतलेली नाही आहे. काही भाग उदारमतातून आहे, काही समाजातून आहे, काही मार्क्सवादातून घेतलेले आहे, म्हणून ते सुसंगत नाही आहे. सो ही वेगवेगळी विचारप्रणाली आहे आणि त्याची तत्वप्रणाली सुद्धा आहे. कामगार वर्ग मध्यमवर्गीय व मध्यमवर्ती भूमिकेत नाही. इथे कामगार वर्गाला फारसं मध्यवर्ती भूमिकेत नाही ठेवलंय, समाजाला इथे मध्यवर्ती भूमिका आहे. पण समाज हा कामगार वर्गाने मिळून बनलेला असतो असं त्यांचं म्हणणं नाही, तर समाज हा अनेक घटकांनी मिळून बनलेला असतो. भांडवलशाही राज्याला अधिमान्यता दिलेलीच आहे, आपण बघितले भांडवलशाही लोकशाही व्यवस्था स्थापन करणे, परत भांडवलशाही व्यवस्था येणार, परत कामगारांचे शोषण होणार असं मार्क्स म्हणणार. बाजारपेठी समाजवाद, बाजारपेठ हा समाजवाद असला पाहिजे, बाजारपेठ आधारित आपण बघितले बाजारपेठ कसा असला पाहिजे, समाजवादावर आधारित, लोकशाहीवर आधारित, आणि त्याला नियंत्रित केले पाहिजे, हस्तक्षेप मान्य केलेला आहे इथे राज्य संस्थेचा. बस संपलं लेक्चर, 30 मिनिटापर्यंत झालेला आहे. यामध्ये एवढंच फेवियन समाजवाद आपण संपून घेतलाय, येणारा फासिझम राहणार. सो यावेळेस व्हॉइस क्लिअरिटी वगैरे नीट असणार अशी अपेक्षा आहे. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यामध्ये आपण सगळंच बघितलं, सोशलिझम बघितलं आणि प्रिन्सिपल सुद्धा बघितले. ठीक आहे, शेअर करा, लोकांना सांगा. आपले व्हिडिओ फारसे व्ह्यू नाही येत आपल्याला, मान्य आहे, कारण की ते माहितीच नाही लोकांना. जर माहीत असेल तर व्ह्यू पण वाढेल आणि आपला परिवारसुद्धा वाढेल. ठीक आहे, ओके, सबस्क्राईब करा, लाईक करा. आपला लवली सेल्फ चॅनल आहे, आतापर्यंत मी त्याचा उच्चार केला नाही, पण तो लवली सेल्फच चॅनल आहे, मी तोच नाव ठेवलेलं आहे. सजेशन देऊ शकता आपण नाव बदलू 2 महिन्यानंतर, आता नाही बदलू शकत. ओके, थँक्यू, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.